बातमी मिळाली डिटेक्शन ऑफिसरला की एक अग्निशस्त्र घेऊन एक इसम येत आहे, दोन इसम येत आहे. त्या अनुषंगाने सापळा लावला आणि त्या सापळ्यामध्ये बरोबर पकड त्याला पकडले आणि त्याच्या झडतीमध्ये एक देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा 30,000 किमतीचा आणि दोन पिवळ्या रंगाचे पितळी कॅप असलेले जिवंत काडतूस मिळालेले आहेत आणि एक बजाज ऑटो रिक्षा त्याच्या ताब्यात मिळालेली आहे. सदरची सर्व ऐवज जागीच जप्त करून सीलला करून ताब्यात घेतला आणि पंचांसमक्ष पंचनामा केलेला आहे. त्याबाबतचा बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद क्रमांक 498/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 3(1)(25)सह महाराष्ट्र पोलीस कायदा 37(1)(135) व भारतीय न्याय संहिता कलम 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोणार्क अपना शहर अपनी बातें.